महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची महालॅब्स ही योजना ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरली असून बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वर्षात 3000 जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा चाचण्या निदान योजना गेल्या 4 सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या विविध 32 प्रकारच्या रुग्णाच्या आजारासंदर्भात रक्त नमुने घेऊन तपासणीकरता पाठविण्यासाठी फ्लेबोटोमिस्ट तज्ज्ञाची नेमणूक केलेली असून 24 अहवाल प्राप्त होताच योग्य उपचार केला जात असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलफोर यांनी सांगितले. आजाराचे नेमके निदान होऊन त्यावर योग्य तो उपाय आणि इलाज होऊन रुग्ण ताबडतोब बरा होण्यासाठी या चाचण्याचा मोठा उपयोग होतो. यातील बहुसंख्य चाचण्या ही योजना सुरू होण्यापूर्वी खासगी तपासणी केंद्रात 200-800 प्रत्येक चाचण्यांसाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही योजना सुरू केल्याने अवघ्या 24 आपल्या आजाराचे निदान या चाचणीतून मिळत आहे. महालॅब्स योजनेत शुगरसह विविध रोगाची तपासणी अगदी मोफत केली जाते. या महालॅब्सचा सर्वात जास्त फायदा हा गर्भवती गरोदर माता यांना होत आहे. प्रत्येक 2 गरोदर मातांची रक्त लघवी हिमोग्लोबिन इतर तपासणी आणि उपचार या अहवालामुळे होत असल्याने गरोदर मातांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2022-23 सप्टेंबर अखेरपर्यंत किमान 3000 रुग्णांची रक्त चाचण्या तपासणी आणि अहवाल देण्यात आल्याचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम आणि अमरदीप कैलास सोनवणे प्राथमिक आरोग्य बाजार सांगली येथे लेबोटॉमिस्ट या पदावर कार्यरत असून महालॅब अंतर्गत प्राथमिक आरोग्य बाजार सांगली येथे 29 प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने CBC, LFT-KFT, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल इत्यादी प्रकारच्या मुख्य तपासण्या व थायरॉइड या सर्व मुख्य तपासण्या या अंतर्गत महालॅब अंतर्गत इथे केल्या जातात. आतापर्यंत 2500 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मैं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलोफर SC बाजार सौंगी. अपने पास जो महालैब योजना है अंतर्गत इसमें जो टेस्ट होते ब्लड टेस्ट होते इसमें हर महीने में तकरीबन 200-250 टेस्ट होते और उसकी वजह से जो दूर दराज से जो लोग आते हैं उनको काफ़ी फायदा हो रहा है इसका. इतने नियुक्त असलेले अमरदीप सोनोनी यानी दिली सैयदलाल MCN News बाजार सावंगी.